You're watching Ahmednagar City Channel. बाळासाहेब आंबेडकर यांची शनिवारी जाहीर सभा संपन्न. शनिवार दिनांक 4 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता एनआर लॉन अहमदनगर येथे वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार दिलीप कोंडीबार खेडकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस प्रमुख उपस्थिती राज्योपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, राज्योपाध्यक्ष दिशा पिंकी शेख, राज्य समन्वयक ॲडव्होकेट अरुण जाधव, एकलव्य संघटनेचे अध्यक्ष अनिल जाधव आदींसह अहमदनगर जिल्हा, तालुका, गाव, शाखा, विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आदिवासी, भटके, अल्पसंख्याक, ओबीसी, एसी, एसटी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, दक्षिण युवा जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड, शहराध्यक्ष हनीफ शेख, भिंगार शहराध्यक्ष जे डी शिरसाट, नगर तालुकाध्यक्ष मारुती पाडोळे आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ए टी व्ही न्यूज, अहमदनगर.